स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। आदरणीय जत तालुक्याचे आमदार विक्रमदादा सावंत यांच्यावर ठेकेदार माननीय प्रकाशजी जमदाडे यांनी काल येळवेगावमध्ये टीका केली की आमदार विक्रमदादा सावंत हे अकार्यक्षम आहेत, काम करत नाहीयेत म्हणून। पण वास्तविकता जनता सुद्धा जाणते की आमदार विक्रमदादा सावंत कशा पद्धतीनं विविध माध्यमातून जत तालुक्यासाठी जत शहरामध्ये काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत। पहिल्या लाटामध्ये आपल्या नगरसेवक यांच्या माध्यमातून, आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध वाटप, त्या बाबतीत मग जेवण असेल, अन्नधान्य वाटप असेल, फवारणी असेल, याच्यासाठी सुद्धा आमदार साहेबांनी खाली आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या नगरसेवक यांना जबाबदारी दिली होती, ती पूर्णपणे जत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पार पाडलेली आहे। पण काल कुठंतरी येळवी गावामध्ये आपल्या स्वतःच्याच घरातील चार जमदाडे या नावाचे कार्यकर्ते किंवा घरातील व्यक्ती घेऊन एक 200 रुपयाचं वाटेभर फवारणी आपल्या ग्रामपंचायतीच्या पुढे किंवा कुटुंबाच्या पुढे मारून आपण कोट्यावधीची कामे किंवा आपण हॉस्पिटलसाठी मदत करत आहोत अशा पद्धतीची जी फुशारकी मारलेली आहे ते पूर्णपणे चुकीची आहे। कारण या वेळेला राजकारण न करता कशा पद्धतीनं लोकप्रतिनिधी यांना आपण विरोधक असून मदत कशा पद्धतीनं करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे। भाजपा पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील पवार भैया यांनी ज्या पद्धतीनं व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमदार साहेबांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण तुम्ही कुठेही रोडवर किंवा तुम्ही कोणत्याही माध्यमातून जत शहरामध्ये तालुक्यामध्ये काम करताना दिसत नाहीये। आमदार विलासराव जगताप साहेब सुद्धा घराबाहेर पडलेले नाहीयेत। अशा वेळेला आपण लोकप्रतिनिधींना मदत न करता त्यांच्यावर बेजबाबदारपणे जी पावलं उचलत आहात किंवा जे वक्तव्य करत आहात हे कुठेतरी थांबवले पाहिजे आणि आमदार साहेबांना कशा पद्धतीनं मदत करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे। तुम्हाला माहिती असेल गेल्या वेळेला सुद्धा आमदार साहेबांनी सॅनिटायझर असेल, मास्क असेल, थर्मल स्कॅनर, आर्सोनिक आल्बम 30 या प्रतिकार शक्तींच्या गोळ्याचे वाटप असेल आमदार साहेबांनी वेळोवेळी केलेलं आहे। विक्रम फाउंडेशन दत्त पतसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा उमदी व डफळापूर या ठिकाणी कोविड सेंटर उभा केलेला आहे। त्याच पद्धतीनं मुचंडी येथे सुद्धा कशा पद्धतीनं कोविड सेंटर उभा करता येईल याच्यासाठी सुद्धा कलेक्टर साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील यांना त्यांनी पत्र देऊन फोनवर सुद्धा चर्चा केलेली आहे, जेणेकरून जत शहरामध्ये तालुक्यामधील कोविड या कोविडची संख्या कमी व्हावी याच्यासाठी प्रयत्न करीत आहेत। तुम्हाला माहिती आहे की जागर फाउंडेशन असेल, ऑल इंडिया पॅन्थर असेल, विक्रम फाउंडेशन असेल यांच्या माध्यमातून जत शहरामध्ये तालुक्यामध्ये सुद्धा काम होत आहे। आता तुम्हाला काँग्रेस पक्षाचे युवा नेते राजू यादव गेले 10 दिवस झाले आपल्या सरकारी हॉस्पिटलच्या समोर ग्रामीण रुग्णालयाजवळ त्यांनी आपण स्वतःहून जेवण देण्याचा प्रयत्न त्यांच्या नातेवाईकांना कोविडचे रुग्ण असतील त्यांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत। पण भाजपा या ठिकाणी कुठेही दिसून येत नाहीये, पण याच्या उलट काँग्रेसचे सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते रोडवर, शहरामध्ये, हॉस्पिटलमध्ये प्रत्येक ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत। मी एवढंच सांगू इच्छितो की माननीय ठेकेदार प्रकाशजी जमदाडे, आपण जर आपल्या स्वतःच्या माध्यमातून एखादं कोविड सेंटर उभा करावं जे आपण जत शहरामध्ये तालुक्यामध्ये कामे करून जी माया मिळवलेली आहे त्याचा कुठेतरी वापर करावा जत शहरासाठी, तालुक्यासाठी, आणि असं बेजबाबदारपणे बोलणं आपण टाळावं ही माझी एक तुम्हाला विनंती आहे।